युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आजच्या एपिसोडमध्ये आपण बघणार आहोत देवगड तालुक्यातील निसर्गरम्य असं नाथगाव. आणि नाथगाव बघणार आहोत आपण, आणि त्या ठिकाणी आपण जाऊन नाथ भोळेवाडी या ठिकाणी सुद्धा जाणार आहोत, कारण ही नाथगावाची एक वाडी आहे जी गावापासून जवळपास 4-4.5 किलोमीटर दूर आहे. आणि विशेष म्हणजे चारही बाजूला, म्हणजे एक बाजूला नदी आणि चारही बाजू तिन्ही बाजूला जंगल असं पूर्ण लोकेशन आहे, अप्रतिम असं लोकेशन आहे. आणि तुम्ही त्या ठिकाणी गेल्यानंतर निसर्गाचा अप्रतिम असा आनंद घेणार आहात. तर आपण नाथगाव कसं आहे ते बघूया, आणि त्या अनुषंगाने तिथली भोळेवाडी कशी आहे ती सुद्धा बघूया. तर आता मी चाललोय नाथ तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग, आणि या गावाचं गुगल लोकेशन मी या व्हिडिओखाली देईन, जेणेकरून हे गाव कुठे आहे ते तुमच्या लक्षात येईल. तर आता आपण जाऊया नाथला, आणि तिथल्या निसर्गाचा आणि तिथले म्हणतात ना संपूर्ण वातावरणाचा आपण आनंद घेऊया. आणि तुम्ही तरळ्यावरून जेव्हा येतात ना, तेव्हा तरळ्यातून पहिल्यांदा नाथगावात येतेवेळी तुम्हाला इकडे शत्रुघ्न गाडी यांचं दुकान भेटेल. रस्त्याच्या बाजूलाच आहे हार आपला रस्ता, इथून पुढे नाथगाव आहे, आणि या ठिकाणी शत्रुघ्न गाडी यांचं आहे दुकान. आणि रोडच्या बाजूकच म्हणजे एकदम बाजूलाच शत्रुघ्न गाडी यांचं दुकान आहे, नाथचे सुपुत्र. आणि काय काय ठेवतं दुकानात? किराणा आहे, सगळा किराणा ना. आणि शत्रुघ्नला तुम्ही माझ्या व्हिडिओवर बघितलंच आहे, तर आज आपण बघणार आहोत त्यांचं गाव. आणि आम्ही आता भोळेवाडीत जाणार आहे, त्याच्यामुळे आता सध्या दुकानावर बिझी असल्यामुळे आपल्यावर येणार नाही, तर नक्की आला असता. आज जबाबदारी दुकानाची त्याच्याकडे आहे. तुमचं फॅमिलीचं दुकान आहे ना पूर्ण? मी दोन्ही भाऊ मिळून करतो ना. आणि आज शत्रुघ्न दुकानामध्ये अडकल्यामुळे आपल्यावर येणार नाही, पण ठीक आहे. मग काय काय दुकानात काय काय सगळं? आणि गणपतीचा बाजार भरलेलो सगळं रेडी ना. तर नाथची मुंबई वाल्यांनी येताना शत्रुघ्नकडे नक्की खरेदी करा. नाथवाल्यांका आणि पंचकृषीवाल्यांका बोलते मी, आणि आपल्या व्यावसायिक मित्राला मदत करा व्यवसायासाठी. लोकांचा रिस्पॉन्स चांगला आहे ना. आता गणपती घेतले ते सगळे येतो ना. आणि गणपती तुझ्याकडे सगळे घेतले नक्की. जे जे व्हिडिओ बघताय ना सगळेजण इकडे येऊन खरेदी करा जोरदार. सगळा माल भरलेला आहे, गणपतीचा माल रेडी. आता 8 दिवसात गणपती बाप्पा येणार आहे त्याच्यामुळे. आणि गणपती आधी स्पेशल काय सगळं झालं? मोदक वगैरे बनवतात, काजू फॅक्टरी. मोदक पण ठेवणार ना, काजू फॅक्टरीचे मोदक, काजू मोदक भेटतील नक्की. सात्विक काजू मोदक, सात्विक मोदक आता इकडेच बनतात ना. आणि आता ऑर्डर पण आहे ना, बघूया. भरपूर त्यांना ऑर्डर आहे, बघूया बघूया. बघा शत्रुघ्नच्या बाजूकच म्हणजे बाजूच्या गाळ्यात सात्विक मोदक बनतात, आपण तिकडे माहिती घेऊया. या बघा हा बॉक्स सात्विक मोदक, तुम्ही कुठेतरी बघितला असेल ना दुकानात. तर हे सात्विक मोदक नाद मध्ये बनतात, आणि हे त्यांचे मालक आहेत. नमस्कार. नमस्कार. काय ना तुमचं? संतोष भोगले. संतोष भोगले. आणि ही त्यांची फॅक्टरी, फॅक्टरी सगळेजण आता जोरदार काम करतात. आणि काय शत्रुघ्न काय दाखवतो? काय मोदक दाखव, मोदक हे बघा. छोटे छोटे मोदक पण आहेत, मोठे मोदक पण आहेत. पाव किलोच आहे, दाखव मला एक उचला दाखव. तर तुमच्या बाप्पाकडे पाव किलोचा मोदक ठेवायचा असेल ना, हा बघा मोठा मोदक आहे आणि हे छोटे छोटे मोदक. मग तुमची पॅकिंग काय काय असते, किती किती मोदकाची असते? 11 मोदकाचा एक बॉक्स असतो, 21 मोदकाचा आणि तो पाव किलोचा आहे. पाव किलोचा आहे, ओके. अशा प्रकारची पॅकिंग आहे. काजूगर आहेत आमच्याकडे, काजूगर पण आहेत ना. हे बघा काजूगर पण, म्हणजे काजू फॅक्टरी पण आहे यांची. हे काजूगर इकडे सगळे पॅक केले आहेत. म्हणजे तुम्हाला नाथमध्ये आलात तर रस्त्याच्या बाजूला शत्रुघ्नच्या काय म्हणजे दुकानाच्या बाजूलाच चालू असतं. आणि तुमच्याकडे आता मोदक कसे कसे आहेत, म्हणजे 11 मोदक कसे आहेत? 11 मोदक घेतलात तर तो 65 रुपये, म्हणजे हा बॉक्स 65 रुपयाला आहे. हा बॉक्स तुम्ही 11 मोदकाचा बॉक्स घेतला तर 65 रुपये. आणि 20 मोदकाचा आहे तर 120 रुपयाला. हा ओके. आणि पाव किलो आले मोदक कसे असतात साधारण? पाव किलो 200 रुपये. 200 रुपयाला ना. आणि जर कोणी घाऊ घेतला तर किंमत कमी होईल, कमी होईल. आणि जागेवरून घेतला तर थोडी किंमत नक्कीच कमी होईल. फॅक्टरी आहे त्यांची नादात, नक्की या. आणि तुमचा कॉन्टॅक्ट नंबर सांगा. कॉन्टॅक्ट 9403801341. ओके. आणि व्हॉट्सअप नंबर सेमच आहे ना? सेमच आहे. ओके, तुम्ही व्हॉट्सअप सुद्धा करू शकता. हे बघा मस्त इकडे जोरदार काम चालू आहे, गणपतीची तयारी चाललं आहे. आणि रोज इकडे एवढीच लोक काम करतात. आता हळूहळू गर्दी वाढेल, कमी झाली आहे ना, 2-4 माणसं कमी आहे, कमी आहेत ना, आता वाढतील. हा म्हणजे आता गणपती जवळ येणार तसे अजून वाढणार. महिला गृहोद्योग चांगला हो. आणि तुम्ही केव्हापासून करता मोदक? मोदक गेल्या वर्षापासून सुरुवात केली आहे, फॅक्टरीला आम्हाला झाली 3-4 वर्ष झाली. आणि त्या लोकांचा रिस्पॉन्स बघून तुम्ही आता कंटिन्यू ठेवला. गेल्या वर्षी किती किलो केली होती मोदक? गेल्या वेळेस आम्ही जे 1500-1600 बॉक्स केले. बॉक्स ना. आणि यंदा किती टार्गेट? यंदा जाणार आहे 1-5 हजार राहतील. हा जातील नक्कीच. ते यंदा त्यांनी वाढवलेलं आहे, अजून आहेत तेवढे. आणि पटापट मोदक बनवतात, ऑर्डर आहे त्यांच्याकडे जोरदार. आणि सध्या मोदकाच चालू आहे, त्यामुळे हे बघा ही त्यांची काजू फॅक्टरी आहे. इकडे काजू कटिंग करतात इतर वेळी, आता गणपतीसाठी मोदक बनतात. इकडे तुम्हाला काजू रेडीमध्ये आहेत, येऊन
काजू मोदक म्हणजे काजू सुद्धा आहे तिकडे नॉर्मल. आणि काजूचे काय काय प्राइस आहेत तुमच्याकडे? काजू तुम्ही घेतला तर सालवाले जे त्याच्यात NW SNW अशी ग्रेड आहे तसे रेट आहेत, 750 वगैरे NW आहे आणि 850 SNW. आणि मुंबई मध्ये पार्सल पाठवत होतो तुम्ही? मुंबईला असतो माझा कंटिन्यू, आठवड्यातून दोनदा असतो ना. आणि तो म्हणजे जे कशाने पाठवता? लक्झरी ट्रान्सपोर्ट आहे, ट्रान्सपोर्टने. ओके, म्हणजे तुम्हाला मुंबईला पण ऑर्डर? मुंबईला. तुम्ही मुंबईला वरून जर बघत असाल किंवा पुण्यावरून बघत असाल तर ऑर्डर द्या, तुम्हाला ट्रान्सपोर्टने पोहोचवला जाईल माल. मस्त. शत्रुघ्नच्या दुकानात एक मोठं गिरायक आहे बघा. ए काय घेतलं रे? चॉकलेट मोदक. नाव का तुझं? कार्तिक. काय? कार्तिक रवींद्र साटम. कार्तिक रवींद्र साटम. आणि एवढा एकदम खातल इकडे दात कुसतील. मोठमोठी गिरायक आहेत. रोज येत आहे चॉकलेट का? नाही, तिचे पप्पा. नाव काय तुमचा? रवींद्र चंद्रकांत साटम. साटम. आणि तुम्ही इकडे चिन्ह नादातलेत ना? हे पण नादवालेच. तर आता आपण नादला जाऊया. हे नादगावची बॉर्डर तिकडून चालू झाली ना तुमच्या? चव्हाणवाडीत नादगाव चालू होतं आणि रस्त्याच्या बाजूलाच दुकान आहे शत्रुघ्नचं. तुम्ही नक्की या. नाथ गावातील वाळावरती होते बघा, जबरदस्त सीन आहे इकडचं. अप्रतिम असा निसर्ग. तिकडे बघा छोटा धबधबा सुद्धा आहे आणि हे सुंदर असं पूल आहे इकडे. अप्रतिम असं निसर्ग सौंदर्य. मस्त. नाथ गावची ग्रामदैवत श्रीदेवी नवलादेवी मंदिर. आणि इथले अनेक कार्यक्रम आपल्या चॅनलवरती ऑलरेडी आहेत. हरिनाम सप्ताहाचा नाही तो सुद्धा तुम्ही बघितला असेलच. आता पुन्हा एकदा आपण दर्शन घ्यायला आलो नवलादेवीचं. आणि हे इथले तरंग. आणि हे मंदिर मस्त अजूनही पुरातन स्टाईलमध्ये, म्हणजे जुन्या स्टाईलमध्येच आहेत. कौलार मंदिर आहे. आपण इथून ड्रोनसुद्धा उडवणार, तर ड्रोन शॉटसुद्धा एन्जॉय करा. वरती सर्व लाकडी सामान आणि कौलार मंदिर आणि हा इथला सभा मंडप. तशा प्रकारे आहे नाथ येथील नवलादेवी मंदिर. आणि आता आपण इकडून जाणार आहोत भोळेवाडीमध्ये. मस्त निसर्गरम्य अशा ठिकाणी असलेले मंदिर आहे. आणि समोर आपण गावठणवाडी बघतो इथली नाथची. आणि हे सुंदर असं मंदिर नवलादेवी मंदिर. तर आता आपण पुढे जाऊया. आणि मोठा एपिसोड होईल पण एन्जॉय करा, कारण भरपूर ठिकाणी फिरणार आहोत आपण. मस्त निसर्ग. आणि सध्या कोकणात सगळीकडे हिरवगार निसर्ग झाल्यामुळे आपण अजून एक कोकणातलं सुंदर निसर्गरम्य गाव नाथ बघतोय. आणि या गावावरती मी ऑलरेडी खूप व्हिडिओ केले आहेत, म्हणजे त्यांचे जत्रेचे केले आहेत, ते सुद्धा तुम्ही बघितले असणारच. पण आज आपण पुन्हा नाथ हे गाव कसं आहे ते समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. खूप मोठं गाव आहे
आता मी या म्हणजे गावठणवाडीचा मी असं काही म्हणजे तुम्हाला व्हिडिओच्या एंडिंगला काही ड्रोन शॉट मधून दाखवणार कशा प्रकारे गाव आहे ते। तर आता आपण जाऊया इथल्या भोळेवाडीमध्ये आणि हे निसर्गरम्य अशी नाद गावठणवाडी। तेलीवाडीमध्ये आणि उपसरपंच यांच्या घरी चाललो आपण, मंगेश तेली। हे सगळे तेलीवाडीचीच घर आहे ना? ते आणि भोळेवाडी पुढे रोवली। ओके, भोळेवाडी पुढे। तर आता आपण तेलीवाडी झालोय, चला मंगेश तेली यांच्या घरी चाललोय। हे घर ठीक आहे आहेत का ते घरी? बघूया ते घरी आहेत का नाही तर आपण त्यांना बाहेर भेटणार आहोत। आपण त्यांच्या घरी आलो होता। तर आता आपण आलोय नादगावचे उपसरपंच मंगेश तेली यांच्या घरी। नमस्कार। नमस्कार। आज आम्ही तुमचं गाव बघायला आलोय आणि मी नादगावात ऑलरेडी गेलो पण भोळेवाडीत पहिल्यांदा आलो। ही भोळेवाडी म्हणता तुम्ही? हो, भोळेवाडीमध्ये इथे अजून काही वाडी आहेत काय? हो हो, तीन वाडी आहेत, तेलीवाडी, पाष्टेवाडी आणि गोडेवाडी। एका वाडीचे तीन वाडी आहेत, तीन भाग आहेत, तीन भाग आहेत। आता मी इकडे स्पेशली कशासाठी आलो माहिती आहे? कारण हा तुमचा डोंगराच्या बाजू म्हणजे म्हणता ना की प्रॉपर तुम्ही चारी बाजूने जंगल, एका बाजूला नदी आणि तीन बाजूने जंगल असं आहे बरं। आणि पूर्वीपासून तुमची वस्ती आहे ना? म्हणजे पूर्वीपासून। मग इकडे कसं काय म्हणजे तुमच्या हिशोबाने इथलं वातावरण कसं आहे ते सांगा। मस्त पैकी असं व्यवस्थित शांत वातावरण, निसर्गरम्य निसर्गरम्य असं वातावरण असतं। आणि पाणी बिनी जोरदार? पाणी बिनी म्हणजे नैसर्गिक झरे आहेत आमच्या इथे। अरे वा, त्याचं पाणी मिळतं आम्हाला। मग ते आता झरे कुठे आहेत? आता झरे वरती आहेत। ओके, आणि नादगावाबद्दल पहिल्यांदा माहिती आहे का? साधारण नादगावाची लोकसंख्या किती आहे तुमची? आता नादगावाची लोकसंख्या जवळजवळ 750 जवळजवळ लोकसंख्या आहे नादगावची लोकसंख्या। त्याच्यापैकी या वाडीत किती लोक राहतात म्हणजे तुमच्या? या वाडीत जवळजवळ 200 लोक राहतात, म्हणजे जवळपास अर्ध गाव इकडे राहतो। इकडे राहतो। ओके, आणि तुम्ही आता उपसरपंच तुम्ही इथले आणि सरपंच पण याच इथले? ओके, तर त्यांना पण आपण पुढे जाऊन भेटणार आहोत। आता तुमची वाडी कशी आहे ती दाखव। चला आता यांच्यावर आपण ही तेलीवाडी बघतोय। हे संपूर्ण ही तेलीवाडी म्हणते ना? तेलीवाडीत किती घर आहे तुमची? तेलीवाडीत आमची 13-14 घर आहेत। 13-14 घर। ओके, आणि पुढे मग भोळेवाडीत? भोळेवाडीत जास्त ती लोकसंख्या भोळेवाडीत आहे। ती किती आहे? ती जवळजवळ नाही म्हटलं तरी 40-50 घर तिथे आहेत। आणि मध्ये कुठची वाडी बोलला तुम्ही? पाष्टेवाडी। पाष्टेवाडी, हा, तिकडे किती घर आहे? ते पाष्टेवाडी जवळजवळ 40-41 घर आहेत। तर आता आपण कुठे चाललोय? नळयोजना बघायला। नळयोजना पाणी, नैसर्गिक पाण्याचा स्रोत। आणि ग्रामपंचायत मार्फत केले काय की तुम्ही वैयक्तिक केले? वैयक्तिक नळयोजना आहे ते ग्रामपंचायती मार्फत आहे, नैसर्गिक झरे आहेत। ओके, पण खर्च तुम्ही म्हणजे ग्रामपंचायती मार्फत केला? वैयक्तिक आम्ही खर्च करून पाणी वरतून आणलं। ओके ओके ओके, हे बघा कोकणात पाण्याची कमी नाही, सगळे मस्त पाण्याचा स्रोत आहे इकडे। आणि बारमाही पाणी? हो, बारमाही पाणी म्हणजे पूर्ण डोंगरातनं पाणी आलंय? हो, पूर्ण डोंगरातून जवळजवळ 1 किलोमीटरच्या अंतरावरून पाणी येतं जरा। ओके, आणि बघा इकडे धबधबाच आहे प्रॉपर। हो,
आणि म्हणजे आता पावसामुळे धबधबा आहे ना, नाही तर इतर काय कमी असतं का पाणी? थोडं कमी असतं, पावसामुळे जास्त पाणी आहे, अजून पाणी असतं पाऊस असल्यास. आता या ठिकाणी काय म्हणतोस तुम्ही, नाव काय? पंधळ म्हणून म्हणतो. पंधळ, ओके. पंधळ म्हणजे काय? पाण्याची जागा. पंधळ आणि पंधळचा वॉटरफॉल बारी. आणि पिण्यासाठी पण वापरतो ना पाणी? पाणी वापरतो. हा, जंगलातलं प्रॉपर म्हणतात ना, प्युअर एकदम. पुढे जंगल आहे त्यामुळे शुद्ध पाणी येतं इकडे. एकदम पंधळ बघतोय आपण भोळेवाडचा. आणि हे म्हणजे हे पाणी पहिल्यापासून तुमच्या पाटाचं पाणी? पूर्वी का पाटाने यायचं? हो, पाटाने यायचं. ते आता तुम्ही काय केलं? पाईपलाईन करून पाईप आणि मोठं पाईप टाकून खालचे पाणी आणलेलं. त्याच्यामुळे पाण्याची समस्या नाही वाढी. आणि यांची निसर्गरम्य वाढी. आपण ड्रोन शूट पण बघणार आहोत व्हिडिओच्या एंडिंगला. मस्त मस्त ड्रोन शॉट आहे, ते एन्जॉय करा तुम्ही. आता मी फक्त वाडी दाखवतो त्यांची कशी आहे ती. नंतर आपण पुढे कुठेच त्या दोन वाडीत पण जाणार ना. आणि सगळं मिळून भोळेवाडी परिसर बनतो. भोळेवाडी परिसर, ओके. आणि मी खास नादातले भोळेवाडीत आलोय, कारण आता तू नादगाव इकडून जवळपास 4-4.5 किलोमीटर आहे ना? 3 किलोमीटर आहे. 3 किलोमीटर आहे म्हणजे तुमचा प्रत्येक कामासाठी तुम्हाला 3 किलोमीटर तिकडे जावं लागणार. इकडे शाळा बिळा आहे काय तुमची? भोळेवाडीत आहे. ओके. साधारण किती मुलं आहेत? 15-16 मुलं आहेत. आणि किती पर्यंत शाळा इकडे? 4th पर्यंत शाळा. 4th पर्यंत, ओके. तेलीवाडीत आपण फेरफटका मारतोय, नंतर आपण खाली जाऊया इथून. हो, होते का रे? मगाशी आजीला विचारून इकडे आलो होतो. काय आजी, नाव काय तुमचा? नाव सांग. मगाशी आपण या आजींना विचारूनच मंगेश यांच्या घरी गेलो होतो. नाव काय तुमचा? माझ्या हा पुरा सांग. द्रौपदी तुकाराम नाथकर. नाथकर. आणि तुम्ही पहिल्यापासून गावात का? नाही, मुंबईत पण असत. हे पण असत. पण जास्त काय असतं गावात? गावात पण असत आणि मुंबईत पण असत. हा, ठीक आहे, ठीक आहे. कसं वाटतं? बरं वाटत. मस्त जंगलात. हा, हा, हा. पोरगे एकटे पाटीत ना. हा, नाती घे माझ्या वांगडा म्हणून मला वाटत. आता गणपती करून जाणार? गणपती घेते. हा हा, सगळे येणार. ओके. तर अशी यांची वाडी आहे. वाडीतले वेगळे घर आहेत. मुंबईला कुठे राहता? घाटकोपर. आता पुन्हा जाणार घाटकोपरला? तुझं नाव काय? सेजल. काय करते तू? सेजल संजय नाटकर. मी कामाला पण जाते आणि आता 15 दिवस. ओके. हा, तर आपण आता मस्त निसर्गरम्य अशी तेलीवाडी बघतोय नादातली. हे आणि ही कुठची घर म्हणजे यांची? हे आजोबा सगळे तेलीत नाही बसली? म्हणजे ही सगळी किती घर असतील साधारण तेलीवाडी? 13-14 घर तेलींची. ओके. दोन यादव म्हणून आहे. त्यांची दोन घर आहेत. आणि हे बघा, हे कोण घर? हे मुत्राम गोविंद तेली. मोतीराम तेली, ओके. आणि इकडून हा मग अशी मी इकडेच गाडी लावली होती. बरं, अशा प्रकारे मस्त याची वाडी आहे. हे पण तेली सगळे? हो, हे तेलीच. म्हणजे आता जेव्हा मी आलो तिथून जी वाडी चालू होती. दोन घर यादव मंडळी म्हणून. ते यादव, ते कुठचे यादव? म्हणजे हे आपले दाडी केस. ओके, ओके. सलून वाले. हा हा, तसे. आता आपण पुन्हा बघा आपली गाडी इकडे. गाडी करून मग अशी तिकडे गेलो होतो त्या बाजूला घरी यांच्या. ही तेलीवाडी आणि निसर्गरम्य अशी तेलीवाडी. आणि हे बघा जुनं मातीचं घर. म्हणजे आता अशी घरं दुर्मिळ होत चालले. मातीच्या भिंती अजून मस्त. आणि इकडे मस्त वाटतं. म्हणजे अजून एक कौलारो घर आहेत सगळे. आणि आता पाऊस रिमझिम चालू झालेला आहे. टिपिकल कोकण कौलारो घर, मस्त. आणि आजूबाजूचा निसर्ग पण मस्त हिरवंगार. इकडे जंगल म्हणजे वरती इकडे हा डोंगर चालू आहे ना पुरा. हा पुरा 3-4 किलोमीटरचं मोठं जंगल आहे इकडे. आता मग राजाराम तेली यांच्या घरी आलोय. छत्री घेतोय, पाऊस येतोय म्हणून. आता कुठे ना आपलं वरती धबधबा जाणार ना? चला राजाराम तेली यांच्या घराकडून आपण धबधबे वाट कशी ना? इकडसूनच एक स्पॉट दाखवतो तुम्हाला इथला निसर्गरम्य. इकडे जंगलात धबधबा आहे म्हणतात ते छोटा. बघूया बघा ह्या म्हणजे धबधब्याकडून आपण पुढे चाललोय. छत्री घेऊन आपण चाललोय कारण पाऊस आहे. वरती पाऊस पडेल तयारीत चाललोय.
एक 10 मिनिटं चालावं लागेल म्हणतात ते. बघ एक वेगळा स्पॉट, हिडन हिडन धबधबा जंगलात लपलेला. खाली ह्याच वाळावर धबधबा आहे ना तो, खाली आवाज बघ असले होते, खाली वाळ आहे आणि धबधब्याकडे चालले आपण. भोळेवाडीतला धबधबा बघतोय आपण, तेलीवाडी भोळेवाडी. म्हणजे मगाच आपण पाण्याची जागा बघितली ना बंदळ, त्याचे ते पाणी कुठून आले ना, म्हणजे ज्या ठिकाणावरून आले त्या ठिकाणी चाललो आम्ही, तिकडे तो धबधबा आहे. आणि हे बघा जोरदार पाणी आहे इकडे, वाटेवरच पाणी, म्हणजे इकडे फुल पाणी झरीत झरीत पाणीच पाणी तो इकडे, वाटेवरती जोरदार पाणी आहे बघा. हा पाटाचं पाणी ना, हा इकडून खाली यायचं, हा आणि एक्स्ट्रा वाले ओव्हरफ्लो, जास्तच पाणी इकडे खाली आलंय. सगळीकडून जोरदार पाणी आहे आणि तेच पाणी वरती पाटामार्फत खाली गेले ते पन्हाळ्याचे. हा बघा पाट, त्या पाटात ना जाणार आपण खाली ना. हा प्रॉपर पाट आहे, हा असा प्रकारे हा पाट बांधलेला आहे मस्त, आणि पहिल्यापासूनचाच पाट आहे जुना. हे बघा असं मस्त पाटाने बांधून ते पाणी खाली नेले, एक नंबर. आता पाटात ना चालतो मी. अळंबी पण भेटली आम्हाला, अळंबी अळंबी काढणार काढे काढे. भारी स्पॉट आहे, एक नंबर स्पॉट. आणि हा बघा हा धबधबा दिसतोय समोर, आणि याच्या वरती अजून एक धबधबा आहे ना, याच्या वरती पण अजून धबधबा आहे, पण एवढं जंगल आहे ना त्याच्यामुळे म्हटलं इथूनच बघूया आपण. म्हणजे केवढा पडत धबधबा आहे तो पण 25 फुटावरून पाणी खालती पडत. हा मला सध्या वाट नाही. हा इकडे धबधबा दिसतोय आपल्याला, आणि अशा प्रकारे कोंड आहे इकडे मोठी अशा प्रकारे. आणि हेच पाणी खाली गेले पाटण. तुमचं नाव काय? अमोल यादव. अमोल यादव, अमोल यादव पण भेटले आपल्याला इकडे. अहो प्रतिम असंच पाट आहे, निसर्ग बघा इथला मस्त मस्त भारी आहे, एक नंबर. आता वरती जायची इच्छा होती पण एवढं जंगल आहे, यातनं रिस्की होईल. आणि म्हणजे बाजूने वाट नाही, वाळातनं जावं लागेल ना, नको रिस्की वाटतं थोडं. चला तुम्हाला थोडक्यात दाखवायचं होतं स्पॉट कसा आहे तो. तर आपण निसर्गरम्य धबधबा बघितला, वरती पण मोठमोठे धबधबे आहेत पण जंगलात आहेत ते. स्पॉट बघायची इच्छा होती म्हणून वरती आलो, मस्त वाटलं, भारी निसर्ग इथला. आणि अळंबी पण भेटली आपल्याला त्याच्यामुळे, अळंबी काढणार होतो आम्ही. आणि आता आपण अळंबी काढणार तिकडे. इकडे दाखव बघा अळंबा, कोकणातला रानमेवा अळंबी. मी आता पाठी येताना काढणार होतोय, त्यातनं बघून गेलेलं आहे. चांगली आहे मस्त अंबी अंबी अंबी. हे बघा अळंबी मेले, अळंबी धबधब्यावरती. इथून आम्ही जाणार पाष्टेवाडीत, तिकडे पण बघूया काय काय ठिकाण आहेत. हे यांची संपूर्ण वाडी आहे इकडे, इकडे सर्व तेली लोकांची घरं आहेत हे.
आणि हे लोक यादव ना इकडे दोन घर यादवांची यादव म्हणून ते म्हणजे पहिल्यापासून तुम्ही एवढीच घर आहेत म्हणजे या वाडीत. ओके ते लेणी आता आपण पुढच्या पाचवाडीत जाणार ना. ठीक आहे तिकडे जाऊया आणि तिथली माहिती घेऊया अजून मस्त. मगाशी आपण वरती होतो तेलीवाडीमध्ये आणि हे बघा हा संपूर्ण परिसर बघा. आणि मला या परिसराचं म्हणजे विशेष आकर्षण एवढं वाटते ना कारण ही चारही बाजूला जंगल आहे मधी नदी आहे आणि मस्त अशी भोळीवाडी बघतोय आपण निसर्गाच्या सानिध्यात असलेली. आणि इथले ड्रोन शॉट सुद्धा अप्रतिम शूट केलेले आहेत मी ते नक्की एन्जॉय करा तुम्हाला म्हणजे कोकण किती सुंदर आहे ते ड्रोन शॉटमधून समजेल. ते व्हिडिओच्या एंडिंगला मी खूप सारे ड्रोन शॉट टाकेन. आणि हे ड्रोन शॉट म्हणजे समोर ओंबळ गाव आहे आणि ओंबळ आणि हे एकच परिसर आहे त्याच्यामुळे तुम्हाला दोन्ही गाव म्हणजे गाव पण बघता येईल ओंबळ गाव कसं आहे ते आणि हा सुद्धा परिसर तुम्हाला त्या ड्रोन शॉटमध्ये दिसेल मस्त. तर आता आपण आहोत इथल्या तेलीवाडीमध्ये हे वरती तेलीवाडी आहे आणि इकडे मस्त चारही बाजूला भात शेती आहे बघा हे पूर्ण वरतीपर्यंत भात शेती आहे डोंगरात आणि इकडे खाली सुद्धा भात शेती आहे पुढे जाऊन नदी आहे. आणि तेलीवाडीतून खाली आल्यानंतर हा कुठचा बस्की आकार आणि हे तुमचं पुरातन ठिकाण आहे बघा जो पुरातन ठिकाण वडा झाड आहे ना इकडे परत वड आणि हेळ्याचं झाड आहे हेळ्याचं जुनं झाड एकदम जुनं झाड हजारो वर्षापूर्वीच असेल बापरे एवढं मोठं अप्रतिम अशी जुनी झाडं ही आपल्या कोकणची ओळख आहे देवरा इथली झाडं बस्की आकाराची देवराई बघतो आपण हे ठिकाण आहे काय हे ठिकाण आहे त्याच्या पुढचं एक ठिकाण आहे दोन ठिकाण आहे गवळदेव म्हणून हा गवळदेव हा आणि पुढचं बस्की आकारचं ठिकाण म्हणून आणि तो पुढे हा पुढे आहे पण ते आता जंगल वाढलं जंगल वाढलं आणि ते त्याच्या आतमध्ये आंघोळी आंघोळीसाठी जात नाही. ओके ठीक आहे म्हणजे पावित्र दाखवून जातात पण हे देवराई बघू शकता तुम्ही मस्त मोठमोठी झाडं आहेत देवराईतली बस्की आकार आणि काय स्टोरी काय आहे बस्की आकाराची. बस्की आकाराची म्हणजे दोन गावचे देवस्थान इथे यायचं असं पूर्वी म्हणत होते. कुठच्या कुठचे दोन गाव नाद आणि ओंबळ ओंबळ एकत्र देव इथे थांबायचे असं सांगत होते. हल्ली सालात तो कार्यक्रम झाला का हल्ली सालात नाही म्हणजे अगोदरच्या पूर्वी सांगत होते म्हणजे अजूनपर्यंत सांगतात लोक की दोन गावचे देव इथे यायचे म्हणजे केव्हा यायचे ते शिगम्याच्या वेळे शिगम्याचे. ओके अशी याची स्टोरी आहे. आणि बस्की आकार आकार म्हणजे शंकराचं स्थान आहे त्या सुंदर आणि मस्त हे झाड पहिल्यापासून म्हणजे देवराई एवढीच आहे की अजून मोठी होती पहिले एवढी देवराई आहे आणि आजूबाजूला भात शेती आहे मस्त. आता आपण पुढे जाऊया मस्त निसर्गरम्य असं ठिकाण आहे. आणि तुम्हाला म्हणजे आता एवढ्या म्हणतात ना चारही बाजूला जंगल काय वाघबी बघितली की नाही हो वाघबी बघितले येतात ना वाघ आणि इकडे काय गवेरेडे आहेत गवेरेडे केव्हा तरी येतात असे पण आले होते दोन चार वेळा तर भेटतेले गवेरेडे हो जंगली प्राणी असत हो जंगली प्राणी असत त्यामुळे कसं आजूबाजूला मस्त जंगल त्याच्यामुळे आणि बऱ्यापैकी जंगल अजून आहे तुमच्याकडे म्हणजे कारण कोकणातल्या जंगली भागामधला एक आहे कारण पुढे वरती बघा डोंगर पूर्ण एकदम भरगच्च जंगल आहे. आणि तुम्हाला आता कुठचे सीमा कुठचे इकडे मावळुंगे मावळुंगे हा ओंबळ ओंबळ आणि गवाने गवाने बरोबर तीन गाव मिळतात नारळाला आणि थोडा शेवऱ्याचा भाग मिळतो का शेवऱ्याचा भाग मिळतो ना शेवरा ओंबळ शेवरा शेवरा भेटतो हा हा ठीक आहे ते नदीच्या अलीकडे नदीच्या पलीकडे ओंबळ गाव ओंबळ आता पुढे जाऊया आपण पाचवाडीत चाललो पहिलं रस्ता कटतो कशाला तो ना राहिलो म्हणजे होतो डांबरीकर झाले आता योजनेतून मंजूर झालो आजो नंतर सगळं ना की तेवढं झालं पाचवाडी आता पाचवाडी साधारण किती घर 2040 एक घर डोन बंद सगळी घर बघा मस्त पाचवाडी इकडे बस थांबा भोळेवाडी असं स्टॉप आहे आणि पुढे जाते बस यांची भोळेवाडी वाडीत जाऊ आपण आपण सरपंचांच्या घरी चाललो आहे मस्त कौलार उघड आहे तिकडे तरळे नाथ भोळेवाडी गाडी आणली आहे
ही किती वाजताची गाडी? दोन मागे जाणार. आणि मंगेश फस्टे यांची बकरी बकरे बकरे वा. आणि आता पुन्हा एस टी फिरून आली मग याच्या लास्ट स्टॉपवर. आता आपल्या बरोबर इथले सरपंच प्रवीण पाष्टी सुद्धा आहेत. नमस्कार. आता आम्ही तुमचं नाद म्हणजे आता मी भोळेवाडीमध्ये आहे, पण नाद गाव आणि भोळेवाडीबद्दल जरा माहिती सांगा. म्हणजे कसं गाव आहे किंवा गावाची लोकसंख्या किती, तुमचं प्रमुख उत्पन्न काय, असं तुमच्या गावाबद्दल एक बेसिक माहिती पाहिजे मला. तसं माझं गाव आहे ना, म्हणजे साधारण शेतीवरच अवलंबून आहे. ओके. लोक मोलमजुरी करून किंवा शेती ह्या माध्यमातूनच लोक उत्पन्नाचं त्यांचं साधन आहे. तरी माझ्या गावात 990 एकूण लोकसंख्या आहे. ओके. आणि पूर्वज असे म्हणतात की माझ्या नाद हे नाव कसं पडलं, तर ते तिकडचे जे भट म्हणजे पूर्वीचे जे हे होते ब्राह्मण समाज, ते माझ्या गावामध्ये भरपूर असायचे. किंवा पूर्वज असे म्हणतात की माझ्या गावात ब्राह्मणचं स्थान भरपूर होतं. ते घंटा वाजवायचे, ते आजूबाजूचे गाव ऐकायचे की घंटा वाजवायचे, तो नाद म्हणून असं ते माझ्या गावाला नाव पडलं. आणि ही माझं जे घर आहे भोळेवाडी, ते भोळेवाडीचे नाव पडलं होतं. ते भोळा ब्राह्मण राहायचा असे ते पूर्वज आम्हाला सांगतात. आम्हाला काय तेवढं माहित नाही, परंतु पूर्वज सांगतात की भोळा ब्राह्मण राहायचा, म्हणून या वाडीला भोळा भोळेवाडी असे नाव पडले. बरोबर. तसेच आमच्या बाजूलाच शेवरे हे गाव आहे, बादीवाडी बादी म्हाळुंग्याची बादीवाडी आणि शेवरे याला लागून आहे. जवळजवळ माझं गाव आता भोळेवाडीपासून 4 किलोमीटर आहे नादगाव. त्याच्या नदीच्या पलीकडे उंबळ आहे. त्याच्यानंतर इथे सर्व गावातले लोक जेव्हा जेव्हा आम्ही सांगतो की बाबा एक समाजसेवाचं काम करायचं आहे, तेव्हा एकत्र येऊन सर्वजण चांगल्या मनाने काम करायला येतात. विना मोबदला काम करतात, समाजसेवा म्हणून करतात. आणि सगळेच लोक, आणि माझी तुम्ही शाळा बघितलात, काही ते स्टेज बघितलात, लहान मुलांचं स्टेज, ते सगळं तुम्ही ते सगळं लोकांनी केलं आहे. बरोबर. आम्ही फक्त सांगतो हे असं करायचं आहे की लोक लगेच तयार होतात. बरोबर. किंवा हे करूया. आणि तुमचं मुंबई मंडळ पण सक्रिय आहे. मुंबई मंडळ पण आमचं सक्रिय आहे. बरोबर. अशा प्रकारे सध्या म्हणजे आता पूर्वीपेक्षा गावामध्ये भरपूर विकासाची कामं झाली. भरपूर विकास कामं चालली आहेत. आणि मेन म्हणजे तुमच्यासारखे तरुण राजकारणात आल्यामुळे अजून विकास होतो आणि लोकांची साथ मिळते. जास्त करून कसं आहे, माझ्या गावातली लोक मला खरोखर साथ देत आहेत. बरोबर. आणि एवढी साथ देतात की तू हे कर, आम्ही आहोत तुझ्यासोबत. नाही पण पूर्वी सरपंच म्हटल्यावर एक 55-60 वर्षाचे व्यक्ती येते, पण आता तुम्ही म्हणजे तरुण लोक आल्यामुळे त्याला एक वेगळं म्हणतात ना, वेगळं हे वलय निर्माण झाले. चांगली गोष्ट आहे. मग अजून गावाबद्दल काय सांगाल तुम्ही, म्हणजे अजून तुमच्याकडे कुठच्या कुठच्या परंपरा जपल्या जातात किंवा तुमच्या म्हणजे वार्षिकोत्सव कशा प्रकारे साजरे होतात ते सांगा. वार्षिक उत्पन्न म्हणजे कसं, माझ्या गावाचं नाद मध्ये नवला देवीचं मंदिर आहे, तिथे हरिनाम सप्ताह होतो. ते डिसेंबर मध्ये होतो. त्यानंतर आम्ही 4 तारीखला देवीचा वर्धापन दिन साजरा करतो. मोठ्या प्रमाणात करतो, म्हणजे जवळजवळ तुम्हाला सांगतो 1.5-2 हजार लोकसंख्या असतातच. बरोबर. त्यानंतर रात्रीचे डबलवारी किंवा दशावतार असे कार्यक्रम चालू असतात. आणि बाकी वार्षिक सालाबाद प्रमाणे बाकीचे सगळा दसरा वगैरे हे चालूच असतं. साधारण म्हणजे 1000 लोकसंख्या असलेलं गाव आहे नाद. आणि किती वाड्या आहेत टोटल? 7 वाड्या आहेत. नाव काय काय? भोळेवाडी, पणकेवाडी, त्यानंतर नारले सकलवाडी, तळेवाडी आणि चव्हाणवाडी आणि नादगावट आणि बौद्धवाडी. ओके. अशी 7 वाड्यांचं गाव आहे. ओके. तर तुम्ही माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. आपण गोडेवाडी जबरदस्त लोकेशन आहे गोडेवाडी. आणि कसलं लोकेशन आहे बघा,
समोर ते मंदिर पण दिसत जंगलामध्ये. शेवऱ्याचं ना? हो शेवरे. शेवऱ्याचं कुठचं मंदिर? स्थानेश्वर. स्थानेश्वर मस्त निसर्गरम्य गोडेवाडी. हो सगळा मोकळा ना. आणि आता आपण एंडिंगला आलोय गोडेवाडी. इकडे रस्ता संपला ना? हो इथे संपला रस्ता. रस्ता सध्या इकडे संपला. भविष्यात तिकडे मावळून गावात जाईल जोडणार पण तो वेळ जाईल थोडा. आणि इकडे बघा एस टी वाल्यांसाठी मस्त इकडे शेड बनवले. आणि चावी एस टी वाल्यांकडे असते वाटते. इथल्या लोकांकडे पण असत. म्हणजे ड्रायव्हर कंडक्टर रात्री बसतील इकडे? रात्री बसतील इथे राहतात. म्हणजे गाडी रात्री आता संध्याकाळ किती होता गाडी? सातला येणार. सातला येणार ते सकाळी उद्या पावणे सहाला निघणार. तरळे भोळेवाडी. भोळेवाडी नेहमीची गाडी आहे. आणि सुंदर अशी रात्री इकडून आपण खाली चाललोय बंदऱ्यावर. इकडून बघा मस्त व्हॅली आहे. खाली नदी इकडे ना? हो नदी. नदी इकडे खाली नदी आहे. ह्या झाडांच्या पलीकडे नदी आहे. आणि असं आहे आपण ड्रोन मधनं बघणार आहोत. ते ड्रोन शॉट सुद्धा एन्जॉय करा कारण मस्त निसर्ग आहे इकडं. अप्रतिम असा निसर्ग आहे इकडचा. जबरदस्त स्पॉट होता इकडे मस्त वाटलं. अशा प्रकारे हा संपूर्ण परिसर आहे ना अप्रतिम. आणि इकडे तुम्ही म्हणजे तिन्ही ठिकाणी बारमाही पाणी ना? हो बारमाही. तिन्ही वाडींचे पाणी आहे ते बारमाही पाणी आहे. बारमाही पाणी आहे. बघा इकडे पण ह्या वाडीत सुद्धा पाणी आहे. त्यामुळे पाण्याचं टेन्शन नाही. पाण्याचं अजिबात नाही. टेन्शन डोंगराचा पूर्ण वापर केलेला आहे. आजी भांडी घासता पाणी. बरं लोकांची सोय झाल्यामुळे मस्त नारळ पोपळीच्या बागा. हे घराचं पाणी आहे. पाणी वाहत असत. बारमाही. बारमाही. आजी नाव काय तुझा? तारामती गोडे. गोडे तारामती गोडे. बरं वाटत ना. पाण्याची सोय झाली. तुमच्या गावात होता का पाणी? असं पाठा जायचं ना आमच्या गावात? आमचं गाव तर नाही. तुमच्या काळात म्हणजे जुन्या काळात? जुन्या काळात पाणी होय. तेव्हा पाठा जा होत ना? फक्त आता पाईप लावले मी. आता व्यवस्थित आकार दिले. वरती म्हणजे आता पूर्ण पाईपच लावले ना? पहिला ओपन पाणी आता. असं पाण्याने समृद्ध आपण भोळेवाडी बघतोय. संपूर्ण परिसर जोरदार पाणी आहे. नाव काय रे? राजू. राजू ये. राजू राजू भोळेवाडचो राजू. सुंदर निसर्गरम्य भोळेवाडी बघितले आपण. मस्त निसर्ग इथला. आणि इथली चौथी पर्यंत शाळा नाही. ग्रामपंचायत ना जिल्हा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अंगणवाडी भोळेवाडी. म्हणजे तुमच्या तिन्ही वाडीची मुलं इकडे सगळी? साधारण किती मुलं आता? चौदा मुलं आहेत. चौथी पर्यंत. आणि मग पाचवी पासून कुठे? ओंबाळ किंवा शिरगाव. ओंबाळ हायस्कूल किंवा शिरगाव. ओंबाळेच पाचवी ते सातवी. बरोबर. मग मग शिरगाव. त्यांचं खेळायचं तस सध्या खेळत. नमस्कार. हे पहिले ते चौथी पर्यंत. आता तानाजी भोसले सर आता किती मुलं आहेत इकडे शाळेत? तेरा ना. आणि पहिली ते म्हणजे पहिली ते चौथी. आणि सर किती तुम्ही? दोन दोन. ओके. तर गेल्या वर्षी किती होती? गेल्या वर्षी 15 होती. 15 होते. थोडी कमी झाली. अशा प्रकारे या ठिकाणी शाळा सुद्धा आहे पहिली ते चौथी पर्यंत. आणि या त्यांचा मस्त असा वर्ग आहे इकडे.
आणि सध्या त्यांचा खेळाचा तास चालू आहे आणि दोन्ही शिक्षक घेतले. अशा प्रकारे आहे निसर्गरम्य भोयेवाडीतील सुंदर अशी शाळा. आता जुन्या शाळेचं इकडे स्टेज म्हणून रूपांतर होणार आहे आणि नवीन इमारत पूर्ण ना हे नवीन बनवली मस्त झालं का खेळून खेळून झालं यांचं. अशा प्रकारे मस्त शाळा आहे. कोकणातली सुंदर शाळा बघितली आपण.